पुरोगामी महाराष्ट्राचे समतेचे जनक असणाऱ्या शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये दलित कुटुंबावर हल्ला झालाय. इंदापूर तालुक्यामधल्या लाखेवाडी गावातल्या भिंगार दिवे आणि कांबळे या दलित कुटुंबांना शेतीच्या वादातून जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये 10 जण जखमी झालेत आणि महिलांचा सुद्धा या जखमींमध्ये समावेश आहे. तसंच त्यांचं घरही जाळण्यात आलंय. आपल्यावर हल्ला होणार आहे अशी तक्रार या दलित कुटुंबानं बावडा पोलिसांमध्ये दिलेली होती. मात्र पोलिसांनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आणि यामुळे या दलित कुटुंबाला अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरं जावं लागल्याचं बोललं जात आहे. धमकी देऊ लागले की थांबा 2 तास लागाव तुमचा उभाच करतो. पंचवान बोलावल्या ते 1 लाख रुपये देऊन आमचं वडील हे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेले. अर्धाभर तासात लगेच तिघे आले व पुढे शिवी गाडी करू लागली. परत 5 मिनिटांनी 2 गाड्या भरून पहिलवानाच्या आल्या व त्यांच्या हातात काट्या गज नळ्या लोखंडी हॉकी स्टिक हे होते व ते मारू लागले. आम्हाला त्यांच्या मंडळी की मिळून सगळे आले आणि आमच्याच रानात आम्हाला खुरखुरी नाही काय आणि तिथं हांग मारतो शिव्यागाळी जाते शिव्यागाळी देऊन मग तेव्हा इथनं आला इथं अजिबात थांबायला रानात त्याच्यानंतर गपले द्यायला आल्यावर ते संजय शिंगाड्यांनी ती पैलवान बोलवले त्यांचे चौरे म्हणून प्रताप चौरे त्यांची गॅंग 2 गाड्या भरून आणून आम्ही दोघे आल्यावर इकडे घरच्याला सगळ्या कुटुंबाला खालास करायची त्यांनी गवत काढत होतो तर तिघ जण आले आमच्यावर जबरदस्ती केली. मग त्यांना तुम्ही इथं का गवत काढताय माझ्या बांधापाशी. आम्ही म्हणलो हे तुझं बांध नाही तुझा पलीकडं बांध आहे आम्ही आमच्या बागातलं काढतोय. मग त्यांना इथनं उठता का नाही तुम्ही हात धरला आमचा आमच्यावर जबरदस्ती केली. तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लाजवेल अशा प्रकारची घटना बारामतीमध्ये घडलेली आहे, इंदापूरमध्ये घडलेली आहे. आणि याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस नितीन पवार सर आहेत. सर नमस्कार. जसं मी म्हटलं तसं महाराष्ट्राचं जे पुरोगामित्व आहे त्याला लाजवेल अशी ही घटना होती. 10 जण जखमी झालेले आहेत. बरं, पोलिसांकडे तक्रार केली आहे तरी सुद्धा या कुटुंबावर अशा प्रकारे अन्याय होतोय, मारहाण होतीये, महिला सुद्धा आहेत. एकतर आपली पहिली प्रतिक्रिया आणि पोलीस एवढे निर्धास्त कसे असू शकतात? आपण आज सुरुवातीला म्हणलं ते अगदी बरोबर आहे, पण त्यात थोडी मी दुरुस्ती करतो. या सगळ्या अशा प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढणारे कॉम्रेड गोविंद पानसर यांचा अलीकडेच खून झाला आणि त्याच्या आधी ते सतत मांडत होते की महाराष्ट्र आता पुरोगामी राहिलेला नाही आहे. मला असं वाटतं की सतत दलित अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत त्यातून पानसर यांचं वाक्य हे जास्तीत जास्त ठळक होते. आणि आज जे काही घडलं बावड्यामध्ये 1972 सुमाराला दलितांवर अत्याचार झाले, त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा भटकेमुक्तांवर झाले आणि हा इतिहास पुसण्याची संधी खूप मोठी संधी होती, पण ते यांनी पुसली गेली. या लांछनास्पद गोष्ट आहे आणि शासनाला सुद्धा या जे काही घडलं त्याची शरम वाटली पाहिजे. कारण जे तपशील जे मलाही कळालेले आहेत, माझे जे काही संपर्क आहेत त्यातून जे कळालेले आहेत, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडलेली आहे असं माझं प्रथमदर्शनी मत आहे. खरे, पण सर काय वाटतंय पवार सर, तुम्हाला एकतर तक्रार आधी दिली होती आमच्यावर अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो असं या कुटुंबाचं म्हणणं होतं, तरी सुद्धा पोलिसांनी तक्रार नोंदवली की नाही याबाबत डिटेल्स नाही, मात्र कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आणि त्यानंतर अशी घटना घडली तरी सुद्धा पोलीस काही फारसे मनावर घेतात असं कळत नाहीये, असेही पुढचे डिटेल्स येतात. काय एवढा हा वर्ग आहे तो निर्धास्त झालेला आहे, कोणाची भीतीच राहिलेली नाहीये? भीती राहिलेली नाही आहे आणि याचं कारण आपल्या समाजव्यवस्थेत आहे. आपल्या या समाजव्यवस्थेमध्ये धनदांडगे, जात दांडगे अशा लोकांचं ऐकायचं असतं. जातीने, धनानी आणि राजकीयदृष्ट्या जे दुर्बळ आहेत त्यांना इथं चेंगरायचं असतं, त्यांच्यावर अन्याय करायचा असतो, ही इथली परंपरा राहिलेली आहे. पोलिसांच्यामध्ये सुद्धा जातीनुसार गट आहेत आणि पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल हा सर्वसामान्य अनुभव आहे. तुम्ही आत्ता सांगितलं अगदी बरोबर आहे. माझी अशी माहिती आहे की या भिंगार दिवे कुटुंबियांनी या त्या दिवशी ज्या दिवशी अत्याचार घडला त्या दिवशी सकाळी सुद्धा पोलिसांना सांगितलं होतं की आमच्यावर आम्हाला मारहाण होण्याची शक्यता आहे, आमच्यावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही याच्यात काही दखल घ्या. याच्या आधी सुद्धा त्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या, तरीसुद्धा हे घडलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे
आधी जे मी म्हणालो तेव्हा शासन आणि प्रशासन हे कुणाच्या बाजूने असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. अगदी खरं आहे. आणि ही भीती तर राहिलेली नाहीच आहे, मात्र आपण जी सामाजिक जे एकत्र समाज सगळा म्हणतो किंवा जातपात आता राहिलेली नाही असं म्हणतोय, मात्र हे सगळं खोटं आहे अशा या घटनांमधून पुढे येत आहे. नितीन सर धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केली त्याबद्दल. नितीन पवार सरचिटणीस महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.